भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत, काय सांगाल? विकास कामं होत नाही म्हणून तुमच्यासह अनेक आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले, पण राष्ट्रवादी सत्ता आली नाही. सत्ता आली, कामं व्हावीत म्हणून त्यावेळेला वातावरण होतं, पण आता भाजपचे तर 105 आमदार जर आमचे आलेत, सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे ही तर वस्तुस्थिती आहे. आणि आमचे एकच भूमिका होती किंवा सत्तेत असल्यावर कामं थोडी गतीनं होतात, ज्याला लागणार निधी तुम्हाला लगेच मिळू शकतो वगैरे. आता परत पूर्वीसारखं थोडंफार विकास कामांसाठी संघर्ष करायला लागेल, एवढंच आहे. तर आता सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची आहे, आणि जर राष्ट्रवादीतून तुम्हाला जर मागणी केली का या म्हणून तुम्ही तयार असाल? नाही, असं काय हे काय म्हणजे इकडून तिकडं किंवा हे काय काय म्हणतो ते म्युझिकल चेअरसारखं नाही किंवा हे लावला आणि इकडून तिकडं. शेवटी काय ना, जिथं आहे तिथं निष्ठेनं राहायचं असतं. आणि शेवटी आज मी ज्या घराण्यात नाही, म्हणजे एकतर आहे माझे वडील राजकारणात होते, त्यांनी कधी असं सत्तेसाठी इकडून तिकडे गेलं नाही, त्यामुळं जिकडं आहे तिकडं प्रामाणिकपणे राहायचं, काम करायचं. आणि शेवटी काम बघून लोक मतदान करतात. आज मला आमच्या इथून आज 44,000 मताधिक्याने मी निवडून आलो आहे. शेवटी माझं काम होतं, संपर्क होता म्हणून आलं. तुम्ही त्यावेळी विरोध पक्ष असताना कामं होत नाही म्हणून अशा प्रकारची तक्रार असायची, आता पुन्हा विरोध पक्षात आहेत, कामं होतील असं वाटतं? संघर्ष करायला लागेल, थोडा संघर्ष करायला लागेल, कारण कामं 5 वर्ष विरोधात असताना कामं झालीच नसती तर मला 44,000 मताधिक्य मिळालंच नसतं, माझा पराभव झाला असतं. फक्त काय आता परत विरोधी पक्षात आहे, त्यामुळं संघर्ष करायला लागेल जरा कामाने, एवढाच पाय तर नवीन काय वेगळं काय विषय नाही. राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या संपर्कात आहे अशा प्रकार चर्चा आहे? नाही, म्हणजे अगदी खरं सांगावं तर मी निवडणुकीपासून माझी साहेबांची किंवा अशी काय कुठं गाठभेट किंवा मी भेटायला गेलो काय असं काही झालेलं नाही, त्यामुळं हे नाही. इकडं आता मी भाजपमध्ये आहे आणि नक्कीच इकडं पण राहून मतदारसंघामध्ये चांगलं काम करीन. पाहतो मी भाजपमध्ये राहून इकडे चांगलं काम करेल कुठल्या प्रकारचा मी संपर्कात नाही आहे. विकास कामांसाठी काहीतरी मला जे आहे ते आणखी पुन्हा एकदा मेहनत करावं लागेल, पुन्हा एकदा जे आहे ते श्रम करावं लागेल, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन गणेश कानडे, सर राजू सोनवणे, साम टी व्ही, मुंबई.